जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम शहराला पाणी पुरवठा करणारे तसेच शहर व परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या बेनीतुरा मध्यम प्रकल्प 100% भरल्यामुळे उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते असंख्य शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले। संपूर्ण मुरुम शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे बेनीतुरा मध्यम प्रकल्प तुडुंब भरले असून सांडव्याद्वारे पाणी वाहू लागले असल्याने शहर व परिसरातील अनेक नागरिक शेतकरी बांधव सुखावले आहेत। गतवर्षी पाऊस पडला नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी आपले अनेक बागायत क्षेत्र कमी केले होते। त्यानंतर यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे शहरवासियांसह शेतकरी बांधवही खुश असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी बेनीतुरा मध्यम प्रकल्प येथे आले असता शेतकऱ्यांसह त्यांनी विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले। त्यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना त्यांनी संबोधित केले। या प्रसंगी आम्ही मुरुमकर न्यूज चॅनलला आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रतिक्रिया दिली। आज या ठिकाणी उमरगा आणि लोहारा तालुक्यात झालेल्या सततच्या पावसानंतर मुरुमचा हे साठवण तलाव, हे नितुरा साठवण तलाव हे 100% परिपूर्ण भरून भरल्याकारणाने आज मुरुम शहरवासियांच्या वतीनं इथं आपण जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्या मागची भूमिका जशी आहे की वरुणराजाच्या प्रसन्नतेमुळं आज धरण जरी भरलं असेल तर मागच्या काळात आवर्षण असताना सुद्धा लोकांना आपण आवाहन केलं होतं की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी या ठिकाणचा गाळ उचलला, आपल्या शेतीत नेऊन टाकला, काही लोकांना खडक मिळाल्यानंतर रस्तेसुद्धा करून घेतले। त्याचा परिणाम असलेल्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। भविष्यकाळात या पाण्याचा उपयोग आता प्राधान्यक्रम आपण ज्याला म्हणू की पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला प्राधान्यक्रम दिला जाते, त्यामुळं पाणी पुरवठ्याच्या योजना याच्यावर आहेत। त्याचबरोबर नंतर उद्योग आणि म्हणजे शेती नंतर उद्योग अशा पद्धतीनं तर शेतीसाठी सुद्धा कॅनलच्या माध्यमातून पाणी द्यावं असं पूर्वाश्रमीचं नियोजन होतं, पण आज मी तिला एकही कॅनलला अस्तित्वात नाही तर यानंतरच्या कालखंडात बंद पाईपलाईनच्या द्वारे कॅनॉल रूपानं सगळीकडे पाण्याचं वितरण कशा पद्धतीनं नियोजन करून करता येईल आणि याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं कशा पद्धतीनं आपल्याला ते पाणी शेवटच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवता येतं त्या अनुषंगानं भविष्यकाळात नियोजन ठिकाणी केलं जाईल। सांडव्याची किरकोळ दुरुस्तीचं सुद्धा काम आहे, जेणेकरून आता जर सांडवातून लिकेजेस राहिला तर पाण्याची पातळी पटकन कमी होते, तेवढं नुकसान या इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं होतं आहे। त्यासाठी सुद्धा मी शासन दरबारी प्रयत्न करून हा सांडवा सुस्थितीत आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील। आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिले, वरुणराजाही प्रसन्न झाला। तसं तर प्रसन्न झाला म्हणता म्हणता एक दुसरी गोष्ट प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं सततच्या पावसाचं नुकसानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचं असेल झालेलं आहे। ऊस आडवा पडला, काही लोकांची आपण म्हणतो भात शेती होती ती सुद्धा साळ आडवी झालेली आहे, हे नुकसान झालं आहे। कालच मी संबंधित या तालुक्याचे तहसीलदार येरमेसाहेब असतील, कृषी अधिकारी असतील ज्ञानेश्वर यांच्याबरोबर दौरा केला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे, लगेच बैठक घेऊन त्यांना आदेशित केलं, उद्यापासून पंचनामेसुद्धा झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे होतील आणि भविष्यकाळात विधानसभेत याबाबतीत मी माझी भूमिका मांडेन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा त्यांचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे, पण हे झालेल्या नुकसानीसाठी मीही प्रयत्न करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नवादी राहील। या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख व्यंकट पाटील, मुरुम शहराध्यक्ष सुरेश मंगरुळे, ज्येष्ठ नेते शंकर टेकाळे, तालुका उपप्रमुख राजेंद्र शिंदे, अमृत वरनाळे, बाळासाहेब खंडागळे, भीमराव फुकटे, युवासेना शहर प्रमुख भगत माळी, प्रसाद मुदकन्ना, प्रशांत मुदकन्ना, शाहूराज शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।